बातमी आहे निफाड तालुक्यातील चांदूर इथून। सध्या राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय ठिकठिकाणी। आता शिवसेनेच्या वतीनं मोर्चे आंदोलन प्रतिकात्मक रॅल्या काढण्यात येत आहे। निफाड तालुक्यातील चांदूर येथील जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी नाशिक औरंगाबाद मार्गावर लावलेला फ्लेक्स आता सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ आता जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी चांदूर येथे फ्लेक्स बॅनर लावत शिवसैनिकांना पाठिंबा दिलाय। निफाड तालुका तसा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। निफाड तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तर निफाड तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकृत भूमिका उमटवली नसली तरी राष्ट्रवादीच्या वतीनं सिद्धार्थ वनारसे यांनी आता भूमिका घेत सर्वांचंच लक्ष वेधलंय। सन 2019 विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांचं निवासस्थान सिल्वर ओक येथे केंद्रबिंदू होतं, तर आताही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना अंतर्गत बंडाळीमध्ये शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते सर्वतोपरी मदत करत असल्याचंही दिसून येत आहे। शरद पवार हे स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची मैत्री सर्वश्रुत होती, तर फ्लेक्सवरील शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचा बोलका फोटो प्रिंट केला असून कार्यकर्त्यांनी आता सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल केलाय। निफाड तालुक्यातील चांदूर येथील जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सिद्धार्थ वनारसे यांनीही आता मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देणारा बॅनर चांदूर येथे झळकवलाय। राज्याच्या राजकारणामधील महाविकास आघाडी सरकारमध्ये असणारा घटक पक्ष शिवसेना, या शिवसेना पक्षामुळे शिवसेना पक्षात जी फूट पडली त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार ही अल्पमतात येण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं या देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब हे हालचाली करून बैठका घेऊन ही परिस्थिती हाताळत आहे। त्यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे नेते अशोकरावजी चव्हाण, बाळासाहेबजी थोरात हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी ही परिस्थिती हाताळत आहे व पुन्हा सरकार स्थापनेकरता ते सर्व प्रयत्नशील आहे। आमच्या ग्रामीण भागामधील महाविकास आघाडी सरकारचे जे आम्ही कार्यकर्ते आहोत, या कार्यकर्त्यांमध्ये जी द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती बघता या स्थानिक कार्यकर्त्यांचं मनोबल उंचवण्याकरता, त्यांना धीर देण्याकरता आम्ही या ठिकाणी हे फलक लावलेले आहे। या माध्यमातून आम्ही जनतेला संदेश देऊ इच्छितो की आम्ही सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते हे तुमच्या सोबत आहोत। यामध्ये आम्ही उद्धवजी के सन्मान में राष्ट्रवादी मैदान में। स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रतिनिधी पुष्कर भंसाळी, चांदोरी।